नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज. अस्सलाम वालेकुम, अस्सलाम, ईद का है यारो ये पयाम. अस्सलाम वालेकुम, अस्सलाम, ईद का है यारो ये पयाम. नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज. आता आपण चौक शहरात आहोत. तर बकरी ईद हा सण आपला साजरा होत आहे आज, तर त्या सणानिमित्त सर तुम्ही कशाप्रकारे साजरा केला जातो आणि बकरी ही कुर्बानी का दिली जाते त्याच्या संदर्भात सर तुम्ही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, महाराष्ट्र आवाज या चॅनलला प्रथम मी लाख शुभेच्छा माझ्या वतीने देत आहे, आमच्या समाजाच्या वतीने देत आहे. आणि महाराष्ट्र चॅनल हा सातत्याने आपल्या या परिसरातल्या लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी ज्या समस्या जनतेच्या आहेत त्या मांडण्यासाठी प्रथमच या भागात काम करत आहे आणि त्याला लाख लाख शुभेच्छा देऊन मी माझ्या ईदीनिमित्तच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या मी सादर करत आहे. आपल्या या परिसरामध्ये चौक आणि चौकच्या आसपास या इथे ईद साजरी केली जाते आणि ईद साजरी करत असताना सर्व समाजाचे प्रमुख लोक ह्यामध्ये भाग घेतात आणि मुस्लिम समाजाला म्हणजे आमच्या समाजाला चांगल्या प्रकारे ईदीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तसेच या परिसरामध्ये गणपती उत्सवसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आमच्या या चौक भागामध्ये साजरा होतो. साधारण 7-8 मंडळ यामध्ये काम करतात आणि काम करत असताना दोन्ही समाजाच्या लोकांना घेऊन एकत्ररित्या हे काम केलं जातं आणि गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. या परिसरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य हे चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने आणि चांगल्या प्रकारे मनात लोकांच्या मनातील मनोभावीप्रमाणे ते साजरं करत असताना बऱ्याच लोकांना त्याचा आनंद मिळतो आणि हे सगळं पाहून या सगळ्या ह्याचा आपण आनंद साजरा करूया. आता आपण आहोत चौक शहरात आदर्श मित्रमंडळ चौक. तर त्याचे काही सदस्य आपल्यासोबत आहेत आणि हिंदू मुस्लिम हा ऐक्य जो चालतो आणि आज बकरी ईद हा सण साजरा होतोय, तर त्या सणानिमित्त तुम्ही काय सांगू शकाल आणि तो कशाप्रकारे साजरा केला जातो? प्रथमतः मी महाराष्ट्र आवाजचे आभार मानतो. ते आमच्या सणात साजरे व्हायला इथे उपस्थित झाले त्यामुळं मी त्यांनासुद्धा बकरीदच्या शुभेच्छा देतो. प्रथमतः आज आदर्श मित्र मंडळ हा चौकमध्ये एक नावाजलेलं मंडळ आहे. या मंडळात असा दुजाभाव कुठला नाही आहे, सगळे मिळून सगळे सण साजरे करतात. आज बकरी ईद आहे, या निमित्ताने मंडळाचे बरेच सदस्य इथे जमा झालेले आहेत. ते आमच्या घरी येतात, बकरीच्या शुभेच्छा येतात, तसेच आम्हीसुद्धा त्यांच्या घरी जातो. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, गणपती, गोकुळाष्टमी हे सगळे सण साजरे होतात. आज आपण इथं जिथं उभे आहोत इथे मंडळाची शेडचं काम चालू आहे. या ठिकाणी सगळे शुभेच्छा देतात. त्यानंतर सामाजिक बांधिलकी आहे ती जोपासली जाते. या मंडळात दुजाभाव होत नाही. जे आज चाललं आहे सगळं आपल्या महाराष्ट्रात बोला, भारतात बोला, काही कारणास्तव काही जे समाजकंटक आहेत ते आपली बांधिलकी तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, ती बांधिलकी इथे जपली जाते. सगळे सण सगळे साजरे ऐक्याने होत आहेत. आज बकरी ईद आहे, बकरी ईदच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वप्रथम. आणि कशाप्रकारे हा सण साजरा केला जातो? बकरी ईद हा सण एक शांतताप्रिय पद्धतीने साजरा केला जातो. आम्ही सर्वप्रथम नमाज पठण करतो, त्याच्यानंतर आम्ही घरोघरी कुर्बानी देऊन बकऱ्याची ती आम्ही कुर्बानी सर्वांना भेट देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने साजरा केला जातो. तर आपल्या स्वभावात ग्रामपंचायतीचे चौक ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि आदर्श मित्रमंडळाचे ही सदस्य आहेत. सर तुम्ही मला येऊ सांगू शकाल का की आज जो ईद हा सण साजरा केला जातो आहे तो कशाप्रकारे साजरा केला जातो ते तुम्ही मला सांगा. ईद असू दे, गणपती असू दे, नवरात्र असू दे, आम्ही सर्व मुस्लिम बांधव असू दे आणि आम्ही सर्व बांधव एकत्र मिळून सर्व सण साजरा करत असतो. दरवर्षी सालाभरप्रमाणे कुठलाही सण असू दे जोरजोरात करतो आणि मिळून मिसळून करतो आणि एकक्याने करतो आणि हे कायमस्वरूपी हे असंच राहणार आहे. म्हणजे हा करण्याचा कार्यक्रम जपण्याचं जी जोपासलेली आहे ती आदर्श मित्र मंडळाने जपलेली आहे. प्रथमतः माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही आदर्श मित्र मंडळामार्फत सर्व धर्म समभाव हा आमचं एक ब्रीदवाक्य आहे आणि ते कायम आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो.
आमची गणेशोत्सव नवरात्र उत्सव इतर उत्सव जी सालाबादप्रमाणे जी एक वर्षाची कमिटी बनते त्याच्यामध्ये आमच्यामध्ये सर्व धर्माचे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे देखील आमच्यामध्ये पार्टिसिपेट असून चांगल्या प्रकारे जो आपला गणपती उत्सव येतो तर त्यातला उत्सव समजून त्याप्रकारे ते लोक काम करून एक आम्हाला आनंदाची आनंद प्रज्वलित करण्याचं काम त्यांच्या देखील मार्फत केलं जातं आणि आम्ही मंडळाच्या मार्फत सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर असेल त्यानंतर मुलांना वह्या वाटप असेल जे उपक्रम ब्लँकेट वाटप गेल्या वर्षी आम्ही नवरात्रामध्ये आदिवासी बांधवांना ज्येष्ठ नागरिकांना केलेत तसे आम्ही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही फक्त एक सामाजिक कार्यक्रमाच्या उद्देशातून सांस्कृतिक सर्व प्रकारचे कार्यक्रम करतो हे मंडळाचा आमचा इतिहास आहे आणि आजपर्यंत तो आम्ही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि यापुढे देखील जपण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. नमस्कार. आपण पाहतात महाराष्ट्र आवाज. महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज.